हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण कटोरी ब्लाऊजचे माप कशी घ्यायची आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता हे बघा काय होतं, आपण जर माप व्यवस्थित घेतली नाही तर आपली जे कटोरीचे माप जे आहे ते पूर्णपणे चुकून जातं, आणि चुकल्यानंतर आपण किती परफेक्ट कटिंग केली जर व्यवस्थित आपण मापच घेतलेली नसेल तर आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग जी आहे ती व्यवस्थित करू शकत नाही. त्यासाठी काय करावं लागतं, आपण ही मापे जे आहे याची मेजरमेंट जे आहे खूप व्यवस्थितपणे जर घेतली, अगदी अचूक मापे जर आपण काढली तर याचा कटोरी ब्लाऊज आपल्याला एकदम परफेक्ट बसतो. आपण कटिंग व्यवस्थित केली तर आपली फिटिंग पण व्यवस्थित येते. तर त्यासाठी मापं खूप जरुरी असतात की व्यवस्थित मापं घेऊन आपण याची कटिंग करायची असते. आणि खूप सिंपल आणि थोडेसे मापं असतात की ज्यावर आपण त्याची कटोरी ब्लाऊजची कटिंग ही व्यवस्थित करू शकतो. आता हे बघा, आपण हा शिवलेला ब्लाऊज घेतलेला आहे. आता शिवलेला ब्लाऊज जो आहे एकदम व्यवस्थित जर माप काढायची असेल तर पहिले आपण ब्लाऊजची उंची मोजत असतो. आता हा ब्लाऊज आहे, हे बघा, हे ब्लाऊज जे आहे हे शोल्डर जे आपलं जॉईंट झालेलं आहे इथून आपण सरळ रेषेमध्ये याचे माप घेणार आहोत. आता हे झालं आपलं, कारण पुढच्या साईडने आपण माप नाही घेत, पाठीमागच्या साईडने बॅक साईड जी असते तिथून आपण हे माप घेत असतो. आता हे बघा, याची 13 इंच उंची आहे, 13 इंच याची उंची आहे. आता त्याचबरोबर आपल्याला हा गळा मोजायचा आहे. हा गळा आहे आपला 10 इंच, आणि ही झाली आपली पूर्ण उंची. जेवढी तुमची पूर्ण उंची असेल त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला चेस्टचे माप काढायचे. आता छातीचे माप कसे काढायचे, तर आता हे बघा, हे पूर्ण माप जर राऊंड शेपमध्ये फ्रंट साईड इथून इथपर्यंत आणि बॅक साईड हे दोन माप पूर्ण निघाले तर आपली छातीचे पूर्ण माप निघतात. आणि हे जे आहे छातीचं 1/4, आपण नेहमी काय करत असतो, शक्यतो एकदम सोप्या पद्धतीने माप घेऊन आपण याची कटिंग करत असतो. आता इथे काय करायचं हे बघा, इथे आपल्या हुकचे जी बाजू आहे इथपासून इथपर्यंत आपल्याला हे छातीचे माप घ्यायचे आहे. आता याचे माप किती निघते आपले, 10.5 इंच. हे बघा, आता हा ब्लाऊज जो आहे पूर्णपणे थोडासा हलकासा ओढून घ्यायचा आहे आणि मग याचे परफेक्ट माप काढायचं आहे. तर याचं माप निघतं आपलं 10.5 इंच. आता याचे छातीचा 1/4 आपला किती निघाला, 10.5 इंच. आता त्यानंतर हे शोल्डर जे आहे हे शोल्डर आपल्याला सरळ व्यवस्थित ठेवायचे आहे. आता व्यवस्थित ठेवल्यानंतर ही जी बाही आहे या बाहीपासून दुसरी जी बाही आहे त्यापर्यंत आपल्याला व्यवस्थित मोजायची आहे. आता हे बघा, हा जो गळा आहे तो एकदम व्यवस्थित गोल राऊंड शेपमध्ये ठेवायचा, आणि ह्या जिथं आपण ही बाही जोडलेली आहे इथपासून, हे बघा, इथपासून ते इथपर्यंत आपल्याला हे शोल्डरचे माप घ्यायचे आहे. तर हे शोल्डरचे माप आपले 11 इंच येते. जेवढं आपलं शोल्डरचं माप येत असतं त्याचा अर्धा आपण काढत असतो, म्हणजे 5.5 इंच आपलं हे शोल्डर निघत असतं. आणि गळा जो आहे तो नेहमी काय करायचं, गळ्याचं माप जे आहे ते 2.25 आणि 2.5 इंच ह्यामध्येच टाकायचे, कारण आपण 2 इंच घेतला तरी चालून जातो. आणि पण जर आपण 2.25 किंवा 2.5 इंच जर गळ्याचे माप घेतले तर आपला गळा पण परफेक्ट येतो. आणि शोल्डरचे माप जे आहे ते इथपासून इथपर्यंत मोजल्यानंतर जेवढे शोल्डरचे माप निघतात तुमचे त्याचा हाफ याने काय अर्धा करायचा आहे, म्हणजे 12 निघाला तर 6 घ्यायचा, 10 निघाले तर 5 घ्यायचं, 11 निघाले तर 5.5 घ्यायचं, अशा पद्धतीने शोल्डरचे माप घ्यायचे असतात. आता तुम्हाला जर ह्यावेळेस काय होतं, नवीन शिवणारे असतात, कमी जास्त होतं माप अशा पद्धतीने थोडंसं ओढलं जातं, मग ते 12-13 येतं, मग शोल्डर उतरले जातात, तर मग त्यासाठी काय करायचं, अगदी सिंपल काय करायचं, 2.25 किंवा 2.5 वर आपण गळ्याचे माप टाकायचे. कितीही मेजरमेंटचा ब्लाऊज असू द्या, 2.25 ते 2.5 मध्ये आपल्याला गळ्याचे माप टाकायचे आहे. आणि 5.5, 6.5 आणि 6 मध्ये जास्त मोठं माप असेल तर 6 पर्यंत आपल्याला शोल्डर टाकायचं. जनरली आपण 5.5 इंचावर शोल्डर टाकत असतो, तरी हा ब्लाऊज जो आहे शोल्डर जे आहे ते व्यवस्थित बसतो. जर आपल्याला शोल्डरचा भाग जो आहे हा जर तुम्हाला मोठा पाहिजे असेल शोल्डरचा, तर मग काय करायचं, इथे आपण शोल्डरचा हा जो शोल्डर आहे इथे आपल्याला हा मोजायचा. आता इथे भरतं आपला 2.25 इंच, म्हणजे आपलं शोल्डर हे कमी आहे. आता पाईपिंगमध्ये थोडंसं जातं 1/4 इंच, म्हणून आपण हलकासं पुढं घ्यायचं आणि इकडचं जी स्लीव्ज आपण जॉईंट करतो इथे, म्हणजे आपल्याला काय करायचं, 2.5 इंचावर गळ्याचे माप टाकायचे आहे आणि 3 इंचावर शोल्डरचे माप टाकायचे, म्हणजे बरोबर 5.5 इंचावर आपलं हे शोल्डर येत असतं. हे झाल्यानंतर आता आपल्याला कटोरीचे माप काढायचे. आता कटोरीचे माप कसे काढणार, तर आपण हे जे कटोरी असते
ही जी कटोरी आहे इथपासून तर हे जे जॉईंट केलेली कटोरी आहे इथपर्यंत आपल्याला ही मोजायची आहे. आता ही कटोरीचे माप आहे आपले 5.5 इंच. हे बघा या कटोरीचे माप, जेवढे आपले कटोरीचे माप आहे ना, तर आपला कटोरी जो असतो तो आपण दुसऱ्या पेपरवर वाढवत असतो किंवा दुसऱ्या कपड्यांवर वाढवत असतो. मग आता ह्या पद्धतीने आपण जेवढे आहे तेवढेच आपल्याला मेजरमेंट घेऊन याची माप टाकायची आहे. आणि क्रॉसपट्टी जी आहे, क्रॉसपट्टी जी आहे तर 4 इंच आणि 3 इंच अशी ही क्रॉसपट्टी काढायची असते. ज्यावेळेस आपण शिलाई करतो त्यावेळेस बॅक साईड चेक करू, जेवढी थोडी एक्स्ट्रा असेल क्रॉसपट्टी, कारण ही आपण घेताना एक्स्ट्रा घेत असतो, आणि जेवढी जास्त असेल तेवढी थोडीशी कट करून किंवा त्या आतमध्ये शिलाईमध्ये घालून आपण ती एकदम परफेक्ट करत असतो. आता हे झालं कटोरीचं माप, स्लीव्हचं माप. आता शोल्डरचं माप झालेलं आहे. गळ्याचे माप पण आपण हे बघा, गळ्याचे माप पण आहे ना, हे सरळ रेषेमध्ये आपण गळ्याचे माप मोजत असतो. 5.5 इंच आपला गळा येतो. हा जो गळा आहे हा सरळ रेषेमध्ये मोजायचा, किंवा नसेल तर सरळ सरळ हा तिरका मोजायचा, म्हणजे 5.5 इंच येतो. इथे आपल्याला 5.5 सरळ रेषेमध्ये 5.5 इंच आलेला आहे. आता हे झालं गळ्याचे माप. आता आपल्याला स्लीव्हचं माप घ्यायचं आहे. आता हे जे शोल्डर जॉईंट केलेलं आहे आपण, हे शोल्डर जे जॉईंट केलेलं आहे या सरळ रेषेमध्ये आपण बाहीचे माप घेणार आहोत. हे बघा, आता बाहीचे माप येतं आपलं 5 इंच. आता जेवढी बाहीचे माप असेल, आपल्याला अस्तरचा ब्लाऊज नसेल आणि जर नॉर्मल ब्लाऊज असेल, जेवढी आपली बाईची उंची येत असेल त्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच मिळवायचं, म्हणजे 6.5 इंच आपल्याला बाईची उंची घ्यायची आहे. आता याचा बॉटम हे बघा, स्लीव्हचा जो बॉटम आहे तो अशा पद्धतीने घ्यायचा. स्लीव्हचा बॉटम येतो 6.5 इंच. स्लीव्हचा जो बॉटम आहे तो येत असतो 6.5 इंच. जेवढा आपला स्लीव्हचा बॉटम असेल, आपण छातीमध्ये 1.5 इंच मिळवलेला आहे तर बाहीमध्ये पण आपण 1.5 इंच मिळवायचं आहे. आता हे झालं आपलं, उंची मोजली आपण, उंचीमध्ये 1 इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो. जर कोणाचं शिलाईमध्ये जर जास्त जात असेल तर आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालतं, म्हणजे असं काही नाही की 1 इंचच घेतलं पाहिजे. जर व्यवस्थित आपण जर आपल्याला शिलाई जर व्यवस्थित येत असेल, आपण 1 इंच जरी घेतलं तरी ते चालू शकतं. आणि जर शिलाईमध्ये तुमचं जास्त कमी जात असेल, जसं शिवणामध्ये तुम्ही जास्त घेत असाल, तर थोडंसं 1.5 इंच घेतलं तरी चालून जातं. क्रॉसपट्टी जी घेताना 4 इंच इकडच्या साईडनी, हुक आणि आयच्या साईडनी 4 इंच घ्यायची, आणि फिटिंगच्या साईडने आपल्याला 3 इंच घ्यायची आहे. हे झालं क्रॉसपट्टीचं. दुसरं हे इथे कटोरी, जेवढे कटोरीचे माप असते, जेवढे कटोरीचे माप येतं, जसे हे 5.5 इंच आलं, 5 इंच येऊ, 5.5 इंच येऊ किंवा 6 इंच, जेवढं पण कटोरीचे माप असेल तेवढेच आपल्याला घ्यायचे, वाढवू घ्यायचे नाही. आणि हा कटोरीचा जो पार्ट असतो तो आपण दुसऱ्या कपड्यावर परत वाढवत असतो. दुसरं जो गळा आहे, जितका तुमचा गळा आहे तर गळ्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढवायचं असतो. जेवढा तुमचा गळा भरत असतो, 5 इंच असेल तर 5.5 इंच घ्यायचं, 5.5 इंच असेल तर 6 इंच घ्यायचं, जेवढा तुमचा गळा आहे त्यामध्ये 1/2 इंच घ्यायचं. कशासाठी घ्यायचं? इथे शोल्डर जे आहे ते शोल्डरमध्ये आपलं 1/2 इंच म्हणजे 1/4 इंच इथं जात असतं, आणि इथे जे आपण पायपिंग करतो यामध्ये पण आपलं शिलाईमध्ये जात असतो. त्यासाठी काय करायचं? जेवढा गळा असेल तर जेवढा गळा मागचा असो या पुढचा गळा असो, जेवढा गळा तुमचा मेजरमेंटमध्ये येत असतो त्यामध्ये तुम्हाला 1/2 इंच मिळवायचे असतात. ज्यावेळेस तुम्ही 1/2 इंच मिळवतात त्यावेळेस तुमची गळ्याची फिटिंग आणि जेवढा गळा पाहिजे तुम्हाला तेवढा येत असतो. कारण काय होतं, शिवणामध्ये शोल्डरमध्ये पण तो जॉईंट होत असतो आणि इथे पायपिंगमध्ये पण तो जॉईंट होत असतो. त्यासाठी आपल्याला हे 1/2 इंच घ्यायचे आहे. आता हे शोल्डर जे आहे, याचं जे शोल्डरचं मेजरमेंट आणि गळ्याचे मेजरमेंट जे आहे ते 2.5 किंवा 2.5 इंचावर गळ्याचे माप टाकायचे आहे. आणि जेवढं शोल्डर इथे ही जी स्लीव्ह जॉईंट केलेली आहे आणि तर दुसऱ्या स्लीव्हपर्यंत आपल्याला इथून इथपर्यंत आपल्याला याची मेजरमेंट घ्यायची. जेवढं तुमचं मेजरमेंट आल्यानंतर जेवढं शोल्डर येतं त्याचा हाफ, यानी की त्याचा 1/2 आपल्याला करायचा आहे, आणि मग ते शोल्डरचे माप घ्यायचे आहे. नाहीतर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगून देते, 2.5 किंवा 2.5 इंचावर गळ्याचे माप टाकल्यानंतर हे शोल्डर तुम्हाला मोजायचे आहे. आणि हे काय करायचं, जसं पायपिंगमध्ये जेवढं शिवण्यासाठी जातं तेवढं आपण पुढं सोडणार आहोत, आणि जेवढं स्लीव्हमध्ये शिवायला जातं तेवढं आपण ह्या साईडने सोडणार आहोत, म्हणजे 3 इंच आपलं हे शोल्डर घेतलेलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित मेजरमेंट घेतली तर तुमचा ब्लाऊजचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. उंची जेवढी असते त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायची असते,
जेवढा बॉटम असतो छातीच्यामध्ये आपण 1.5 इंच घेतलं तर बाहीमध्ये पण आपल्याला 1.5 इंच घ्यायचं, छातीमध्ये जर आपण 2 इंच मिळवलं तर इथे पण आपल्याला 2 इंच मिळवायचं आहे. तर अशा पद्धतीने जर ब्लाऊजची मेजरमेंट घेतली तर खूप व्यवस्थितरित्या तुम्ही ब्लाऊजची कटिंग करू शकतात. तर ही झाली आपली ब्लाऊजची मेजरमेंट कशी घ्यायची, तर ही मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजची मेजरमेंट घेऊन ब्लाऊजची कटिंग करू शकता. अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ह्या मेजरमेंटमध्ये काही प्रॉब्लेम वाटत असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगू शकता, मी त्यावर व्हिडिओ परत बनवेल.